मित्रांनो, माय विजन नवोदय ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आज आपण इयत्ता 5वी नवोदय स्कॉलरशिप तसेच सैनिकी स्कूल गणित या विषयाचा अभ्यास करणार आहोत। आज आपण इयत्ता 5वी नवोदय 5वी स्कॉलरशिप सैनिकी स्कूल गणित या विषयातील नाणी व नोटा हा घटक अभ्यासूया। तर चला, त्यातील पहिला प्रश्न तुमच्यासाठी काय आहे, सोपा घटक आहे एकदम। पहिला प्रश्न आहे, 100 रुपयाच्या 40 नोटा व 500 रुपयाच्या 20 नोटा देऊन 50 रुपयाच्या किती नोटा येतील। पहा, प्रश्न एकदम सोपा आहे विद्यार्थी मित्रांनो। काय म्हणते, 100 रुपयाच्या 40 नोटा व 500 रुपयाच्या 20 नोटा देऊन 50 रुपयाच्या किती नोटा येतील। विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न खूप सोपा आहे एकदम, तुम्हाला हा घटक झालेला आहे पूर्वी, तरीही आपण त्यावरील संभाव्य प्रश्न पाहत आहोत। तर पहा, अगोदर काय करू आपण, एकूण रुपये किती होतात ते पाहू। पहा, 100 रुपयाच्या 40 नोटा, माझा एकूण रुपये म्हणजे 100 गुणिले 40 म्हणजे किती झाले, हे 4 × 4 100 चे 2 0 आणि 40 चा 1 0 म्हणजे किती झाले, हे 4000 रुपये झाले। 100 च्या 40 नोटा म्हणजे 4000 आणि 500 च्या 20 नोटा, हे 500 × 20 काय करू, 5 × 10 आणि 500 चे 2 0 आणि 20 चा 1 0 म्हणजे हे काय झाले, 500 च्या 20 नोटा म्हणजे 10000 झाले। आता आपल्याला हे एकूण रुपये किती झाले, हे 4000 आणि हे किती झाले, तर 10000 म्हणजे हे एकूण झाले 14000। एकूण किती झाले, हे 14000 रुपये झाले। मग आता हे 14000 रुपये चे आपल्याला 50 रुपयाच्या ह्याच्या नोटा घ्यायच्या आहेत, मग काय करावं लागेल, या 14000 ला 50 ने भाग घाला। 14000 भागिले 50, 50 ने जर भाग घातलो तर 50 चा 1 0 कटला, 14000 चा 1 0 कटला, वर काय राहिले, 1400 भागिले 5, 5 ने भाग घाला, 5 × 5 5 × 10 4 उरले, 40 झाले, 85 40 0 म्हणजे काय आलं, 280 नोटा। उत्तर काय, 280 नोटा। आलं का लक्षात, ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला, लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला। 280 नोटा आलं लक्षात, चला बऱ्याच विद्यार्थ्यांचं आलेलं छान। पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे, पुढचा प्रश्न, राम भाऊनी 23800 रुपयांचा टीव्ही संच विकत घेतला, त्यांनी दुकानदारास 500 रुपयाच्या 15 नोटा, 100 रुपयाच्या 15 नोटा, 200 रुपयाच्या 4 नोटा आणि उरलेल्या 2000 रुपयाच्या नोटा दिल्या, तर त्यांनी 2000 रुपयाच्या किती नोटा दिल्या। प्रश्न सोपा आहे विद्यार्थी मित्रांनो, रामभाऊनं काय केलेलं आहे, एक टीव्ही संच घेतलेला आहे 23800 रुपयाचा आणि त्यांनी काय केले, दुकानदाराला 500 रुपयाच्या 15 नोटा, 100 रुपयाच्या 15 नोटा आणि 200 रुपयाच्या 4 नोटा आणि उरलेल्या 2000 रुपयाच्या नोटा दिल्या, तर त्यांनी 2000 रुपयाच्या किती नोटा दिल्या। पहा, अगोदर त्यांनी काय केले, 23800 रुपयाचा टीव्ही घेतलाय, दुकानदारास 500 रुपयाच्या 15 नोटा, किती, 500 × 15, 15×5 = 75 आणि हे 500 चे 2 0 म्हणजे 7500 रुपये झाले, 500 रुपयाच्या 15 नोटा म्हणजे। त्यानंतर 100 रुपयाच्या 15 नोटा दिले, 100 रुपयाच्या किती नोटा दिल्या, 15 नोटा दिल्या, म्हणजे हे काय झालं, 1500 रुपये झाले, 1500 रुपये, 100 रुपयाच्या 15 नोटा आणि 200 रुपयाच्या 4 नोटा, म्हणजे 200 × 4 म्हणजे 4 × 8 800 रुपये झाले, हे
800 रुपये। तर आता त्यांनी 2000 रुपयाच्या किती नोटा दिल्या, 2000 रुपयाच्या किती नोटा दिल्या। अगोदर काय करू, ही रक्कम किती होते पाहू। 10 5 5 10 8 18 8 हच्याला 1 7 1 8 1 9 9800 रुपये झाले। मग आता 9800 रुपये, मग त्यांनी 23800 रुपयाची टी व्ही घेतली, त्याच्यातून हे 9800 रुपये वजा करा। 0 0 8 8 गेले, 0 13 मधून 9 गेले 4 राहिले, इथं राहिला 1, म्हणजे 14000 रुपयाच्या त्यांनी काय केल्या, 2000च्या नोटा दिल्या। पण किती दिल्या, 14000 रुपये दिले 2000च्या नोटा, किती दिल्या, तर 14000 भागिले 2000 करा। हे 3 0 कटले, हे 3 0 कटले, 2 1 2 2 37 14, म्हणजे त्यांनी काय केलं, 2000 रुपयाच्या 7 नोटा दिल्या, 2000 रुपयाच्या 7 नोटा दिल्या। 2000 रुपयाच्या किती नोटा दिल्या, 7 नोटा दिल्या। आलं का लक्षात? ज्यांचा आलेला आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला, लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला। पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण। पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे, पुढचा प्रश्न, अभय व सुहा जवळ 110 रुपये आहेत, सुहा जवळ फक्त 50 पैशाचीच एकूण 80 नाणी आहेत, अभय जवळ उरलेल्या सर्व रुपयाची 25 पैशाची नाणी आहे, त्यात तर त्या दोघांजवळ मिळून एकूण किती नाणी आहेत पहा। प्रश्न सोपा आहे विद्यार्थी मित्रांनो, काय आहे, अभय जवळ 100 व सुहा जवळ दोघांजवळ मिळून किती रुपये आहेत, 110 रुपये। मग सुहा जवळ फक्त 50 पैशाचीच 80 नाणी आहेत, किती, 50 पैशाचीच 80 नाणी आहेत, आणि अभय जवळ उरलेल्या सर्व पैशाची 25 पैशाची नाणी आहे, तर दोघांजवळ मिळून एकूण किती नाणी आहे पहा। काय करावं लागेल, अगोदर आपल्याला सुहास जवळ किती रक्कम आहे ती काढावी लागेल, रुपये आहेत सुहास जवळ, सुहास जवळील रक्कम 50 पैशाची 80 नाणी आहेत, म्हणजे 8 5 40 आणि हे 3 0, हे 8 5 40 आणि हे 2 0, हे काय झालं, 4000 पैसे झाले। मग आता याला जर 100 भागलं तर, कारण की 1 रुपया बरोबर 100 पैसे, कारण की इथं 50 पैशाची नाणी दिले, मग 50 × 80 जर केलं तर 4000 पैसे झाले। मग याला 100 भाग घाला, 100 जर भाग घातलं तर काय झाले, हे 40 रुपये झाले, किती झाले, 40 रुपये झाले। आलं का लक्षात? मग आता हे 40 रुपये कुणाकडे आहेत, हे सुहा जवळ आहेत। मग आता 110, आता अभय जवळील रक्कम एकशे दहा वजा हे सुहा, म्हणजे दोघांजवळ 110, त्याच्यातून सुहा जवळील काढून टाका, किती राहिले, 110 मधून 40 गेले तर 70 रुपये राहिले, म्हणजे अभय जवळ 70 रुपये आहेत आणि सुहा जवळ 40 रुपये, असं दोघांचे म्हणून 110। मग आता अभय जवळील नाणी 25 पैशाची नाणी आहेत, अभय जवळ जी रक्कम आहे ती 25 पैशाची नाणी आहे। आता अभय जवळील नाणी बरोबर, आता काय करा, 25 पैशाची नाणी आहे, मग या 70 रुपयाचं पैशामध्ये रूपांतर करा, 70 × 100 बरोबर 7000 पैसे झाले। काय झालं, 7000 पैसे। मग आता 7000 पैसे
कारण की इतर नाणी किती चे 25 पैशाचे मग आता नाणी जर काढायची म्हणलं तर 7000 भागिले 25 करा 25 एक 25 25 दुनी 50 70 मधून 50 गेले 20 राहिले पुढे शून्य 200 झाले 25 200 म्हणजे हे काय झालं 280 नाणी झाले कुणाकड अभयजवळ किती नाणी झाली 280 नाणी आता एकूण नाणी बरोबर एकूण नाणी बरोबर हे 280 नाणी कुणाकडले आहेत अभयजवळची बरोबर आहे आणि सुहाजवळ 50 पैशाची 80 नाणी आहे म्हणजे काय झाले हे एकूण नाणी किती झाली 308 नाणी हे सॉरी 360 नाणी एकूण नाण्यांची संख्या किती झाली 360 280 अभयजवळची आणि सुहाजवळची 80 आलं लक्षात 280 अधिक 80 बरोबर 360 आता हे तुम्हाला समजावून मी एवढं केलेलं आहे एवढं करायचं नाही कॅल्क्युलेशन आपल्याला हे तुम्हाला 40 रुपये लिहायचं लक्ष 4000 पैसे म्हणजे 40 रुपये राहिले शिल्लक ह्याच्याकडे 70 एका रुपयामध्ये 25 पैसे 4 नाणे असतात 70 × 4 728 280 तुम्हाला ते चला डबल सांगा पहा इकडं का आहे दोघाजवळ 110 रुपये आहेत सुहाजवळ 50 पैशाचे 80 नाणे आहेत आता 50 पैशाचे 80 नाणे म्हणजे किती रुपये झाले त्याचे 40 रुपये झाले आता हे 40 रुपये 110 मधून वजा केले तर राहिलेले रुपये कुणाकडे आहेत कुणाचे आहेत अभयचे मग अभयजवळ किती रुपये आहेत 70 रुपये मग आता हे 70 रुपये चे आपल्याला काय करावं लागेल त्याचे पैशामध्ये रूपांतर करा कारण की इथं 25 पैसे आहेत मग 70 रुपयाचे पैशामध्ये रूपांतर केलं एका रुपयामध्ये 100 पैसे असतात म्हणून 100 ने गुणले 7000 पैसे झाले या 7000 25 पैशाची नाणी असल्यामुळं 25 ने भागलं तर 280 नाणी मग अभयजवळची 280 नाणी आणि सुहासजवळची 80 नाणी असं किती झालं 280 अधिक 80 म्हणजे 360 आलं लक्षात चला डमरे चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न 50 रुपयाच्या 15 नोटामध्ये 5 रुपयाच्या किती नोटा येतील 50 रुपयाच्या 15 नोटामध्ये 5 रुपयाच्या किती नोटा येतील अगोदर रक्कम काढा एकूण रक्कम किती आहे एकूण रक्कम बरोबर 50 × 15 किती झाली 15×5 = 75 म्हणजे 750 रुपये मग आता 5 रुपयाची नोटांची संख्या बरोबर काय करावं लागेल 750 रुपयाच्या 5 रुपयाच्या नोटा आहेत 750 × 5 करा 5 × 5 × 5 दोन उरले 25 झाले 5×5 = 25 शून्य म्हणजे 150 नोटा 150 नोटा आलं का लक्षात 5 रुपयाच्या किती नोटा आहेत 150 नोटा चला ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे पुढचा प्रश्न काय 25 पैशाची 200 नाणी देऊन 10 रुपयाच्या किती नोटा येतील पहा वरच्या सारखाच प्रश्न आहे अगोदर काय करायचं आपण एकूण रक्कम किती होती ते काढायचं तर 25 पैशाची किती नाणी 200 नाणी आता 25 पैशाची 200 नाणी म्हणजे एकूण रक्कम किती होईल एकूण रक्कम बरोबर
काय करावं लागेल, हे नाण्यांची संख्या किती आहे 200, किती 25 पैशाची, मग 200 × 25 येणारी रक्कम ही पैशामध्येच येणार आहे, 25 × 50 आणि हे 200 × 20 म्हणजे 5000 काय झाले हे पैसे। मग आता याला रूपांतर रुपयामध्ये जर केलं तर 5000 / 100, 100 × 20 कटले, 5000 × 20 कटले, काय राहिलं 50 रुपये। मग आता 10 रुपयाच्या नोटांची संख्या, 50 / 10, 10 × 10, 10 × 5 = 50, किती 5 नोटा। 25 पैशाची 200 नाणी देऊन 10 रुपयाच्या 5 नोटा येतील, किती येतील 5 नोटा। आलं का लक्षात, काय अवघड आहे? काहीच अवघड नाही, खूप सोपा घटक आहे हा। चला, बऱ्याच विद्यार्थ्यांचा आलेला आहे, ज्यांचा आलेला आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला, लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला, पसाले 50 येत नाही बाळा, 5 येते। चला, हा प्रश्न थोडासा वेगळा आहे, 3.25 रुपये म्हणजे किती पैसे, 3.25 रुपये म्हणजे किती पैसे। तर पहा, आपल्याला या ठिकाणी काय म्हणते, 3.25 रुपये म्हणजे किती पैसे। आता 3.25 कसं लिहितो आपण, रुपये 3.25 रुपये, बरोबर आहे। मग आपल्याला काय म्हणले, पैशामध्ये रूपांतर करा, म्हणजे 100 पैसे = 1 रुपया। मग आता पैशामध्ये रूपांतर करायचं म्हणजे 3.25 × 100 जर केलं तर काय येईल, हे 325 आणि हे 100 × 20, मग 2 अंकानंतर दशांश आम्ही इथं दिला तर 325 पैसे, 3.25 रुपये म्हणजे 325 पैसे। आलं का लक्षात, काय अवघड आहे ह्याच्यामध्ये? काहीच अवघड नाही, खूप सोपा प्रश्न आहे एकदम। चला, बऱ्याच जणांचा आलेला आहे, ज्यांचा आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला, लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला। पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे, पुढचा प्रश्न, सुप्रिया जवळ 5 रुपयाची काही व 10 रुपयाची काही नाणी असून तिच्याजवळ एकूण 175 रुपये आहेत, तर 5 रुपयाची जास्तीत जास्त किती नाणी असू शकतील। पहा, सुप्रियाजवळ 5 रुपयाची काही आणि 10 रुपयाची काही नाणी असून तिच्याजवळ एकूण 175 रुपये आहेत, तर 5 रुपयाची जास्तीत जास्त किती नाणी असू शकतील। प्रश्न काहीच अवघड नाही विद्यार्थी मित्रांनो, पहा काय करावं लागेल आपल्याला, किती रुपये ती एकूण 175 रुपये, 175 रुपये, बरोबर आहे। मग आता 175 मध्ये 10 रुपयाची काही नाणी आहेत आणि 5 रुपयाची काही नाणी आहेत, मग 5 रुपयाची जास्तीत जास्त नाणी म्हणले, मग आता जास्तीत जास्त म्हणल्यावर आपल्याला काय करावं लागेल, 10 रुपयाची एक नाणी घ्यावं लागेल आणि बाकीचे 5 रुपयाची घ्यावं लागतील, मग याच्यातून 10 रुपयाची नाणी 10 रुपये वजा करा, किती राहिले, हे 175 मधून 10 गेले 165 राहिले। मग आता 5 रुपयाची जास्तीत जास्त नाणी, 165/5, 165/5, कारण 10 रुपयाची काही नाणी आणि 5 रुपयाची काही, मग 5 रुपयाची जास्तीत जास्त म्हणले तर मग आपण 10 रुपयाचं 1 नाणं घेतलं नाही तर वजा केलं, 10 रुपयाचं 1 नाणं 175 मधून 10 वजा केले 165 झाले, 5 ने भाग घाला, 5 × 5, 5 × 3 = 15, 1 × 5 = 15 म्हणजे 5 रुपयाची 33 नाणी।
जास्तीत जास्त म्हणल्यामुळं जास्तीत जास्त म्हणल्यामुळं आपण जास्तीत जास्त घेतली तर किती नाणी आली 33 नाणी आली. आलं का लक्षात? चला ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत. चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत. चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आपल्याला. चला लाईक करा, नवीन असाल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लास नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला लाईक करायला विसरता तुम्ही, आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करत चला. चला परीक्षा जवळ येत आहे, शाळा पण आता सुरुवात होणार आहे. पुढचा प्रश्न काय आहे? रामूकडे 100 रुपयाच्या 5 नोटा, 50 रुपयाच्या 8 नोटा, 20 रुपयाच्या 15 नोटा व 10 रुपयाच्या 20 नोटा आहेत, तर त्याच्याजवळ एकूण किती रुपये आहेत? तर रामूकडे काय म्हणते? 100 रुपयाच्या 5 नोटा. म्हणजे काय होईल? हे 100 गुणिले 5 म्हणजे किती रुपये झाले? 100 रुपयाच्या 5 नोटा म्हणजे हे 500 रुपये, बरोबर आहे. त्याच्यानंतर 50 रुपयाच्या 8 नोटा म्हणजे 50 गुणिले 8 म्हणजे 8 × 45 हे 400 रुपये. त्याच्यानंतर 20 रुपयाच्या 15 नोटा, 20 × 15 15 × 30 म्हणजे 300 रुपये. 10 रुपयाच्या 20 नोटा, हे 10 रुपयाच्या किती नोटा? 20, 10 × 200 200 रुपये. तर त्याच्याजवळ एकूण किती रुपये आहेत? आता हे एकूण रुपये काढा. बरोबर, हे 0, 0, 5 × 4, 9, 9 × 3, 12, 12 × 2, 14, 12 × 2, 14 म्हणजे किती रुपये आहेत? 1400 रुपये आहेत. 1400 रुपये आहे. चला आलं. चला बऱ्याच जणांचं आलंय. कुंभार, आयुष खाडे, कांबळे, मिठहरी. चला छान. चला आयुष साहेबाला काय मागणं? मागून आलो बाळा, लाईव्ह क्लास मध्ये सगळे पूर्ण उद्याला लागू द्या म्हणलो ना. चला छान. चला पुढचा प्रश्न. 50 पैशाची 80 नाणी देऊन त्यात 5 रुपयाच्या किती नोटा येतील? 50 पैशांची 80 नाणी देऊन त्यात 5 रुपयाच्या किती नोटा येतील? चला लोणकर, मालुसरे, गोरशेटवार, आंबुरे, जाधव, आघाव, डंबरे, पहा इकडं. आपल्याला अगोदर काय करावं लागेल? 50 पैशाची 80 नाणी म्हणजे एकूण रक्कम काढा. अगोदर एकूण रुपये किती होतात ते काढा. आता हे एकूण रुपये काढत असताना हे 50 पैसे आहेत. पैसे गुणिले हे 50 पैसे गुणिले किती नाणी आहे? त्याची 80 नाणी. मग काय झालं? डमरे बाळा 800 येत नाही रे, लक्ष दे इकडं. 50 × 80 हे पैसे आहेत. आपल्याला इथं रुपयामध्ये अगोदर एकूण रक्कम काढा किती होते? 8 × 45 म्हणजे 4000 पैसे होतात हे. आयुष लक्ष दे समोर, 4000 पैसे झाले. मग त्याचे आपल्याला काय करायचे? रुपये करायचे, कारण की 5 रुपयामध्ये रूपांतर करायचे. म्हणजे 4000/100 करा. कशामुळं? 1 रुपया = 100 पैसे. 1 रुपयामध्ये 100 पैसे असतात. मग रुपयामध्ये रूपांतर करत असताना याला काय करावं लागेल? आपल्याला 100 भागावं लागेल. 100 × 2 0 कटले, 4000 × 2 0 कटले. काय आलं हे? 40 रुपये आले. 40 रुपये. मग आता 5 रुपयाच्या नोटांची संख्या, 5 रुपयाच्या नोटांची संख्या बरोबर आता एकूण नोटा काढायचे. एकूण रुपये किती झाले? 40/5 रुपये. रूपांतर करून रुपयामध्ये घेतल्याच्या नंतर 40 रुपये झाले. ते 5 × 5 = 45 बरोबर 8 नोटा. 5 रुपयाच्या किती नोटा? 8 नोटा येतील.
पांच रुपया किती नोटा, आठ नोटा। चला आल ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला, लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला। चला घाई गडबडीत झाले असे पुन्हा होऊ करणार नाही। चला काय होतं, अति घाई संकटात नेते, तिथं पर्याय क्रमांक एक असतो आठशे। मग तुम्ही काय करता, आठशे आले की आठशेला हे करता, उत्तर राहतं आठ, मग तो गुण आपला जातो। अति घाई करू नका, सावकाश शांतपणे प्रश्न वाचन करा आणि मग त्याचं काय करायचं नेमकं हे लक्षात घेतल्याच्या नंतर सोडवा। अति घाई संकटात नी रोडच्या कडेला आपल्याला लिहिलेलं असतं बघा, वेगावर नियंत्रण ठेवा अति घाई संकटात नी। तसं अति जर घाई केली तर आपले गुण जातात, अति घाई करू नका, सावकाश चला। सावकाश म्हणजे एकदम गोगलगाई सारखी सावकाश चालू नका। चला पुढचा प्रश्न काय, शुभदा जवळ साडे पंधरा रुपये होते, शुभदा जवळ साडे पंधरा रुपये होते, आईने तिला सव्वा पंचवीस रुपये दिले तर तिच्याजवळ किती रुपये झाले। शुभदा जवळ किती रुपये होते, साडे पंधरा रुपये होते। आता आपल्याला या ठिकाणी काय करायचे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला साडे पंधरा सव्वा पंचवीस याचं आपल्याला अंकामध्ये लेखन करता आलं पाहिजे। तर हा आपल्याला प्रश्न येतो, शुभदा जवळ किती रुपये होते अगोदर, शुभदा साडे पंधरा, साडे पंधरा म्हणजे पंधरा दशांश चिन्ह पाच शून्य किंवा पंधरा रुपये पन्नास पैसे, पंधरा रुपये पन्नास पैसे। त्यानंतर आईने तिला किती दिले, सव्वा पंचवीस रुपये दिले। तर आईने किती दिले तिला, सव्वा पंचवीस रुपये। मग आता हे सव्वा पंचवीस आपल्याला लिहिता आलं पाहिजे, पंचवीस रुपये पंचवीस पैसे, सव्वा पंचवीस म्हणजे पंचवीस रुपये पंचवीस पैसे। सव्वा पंचवीस म्हणजे पंचवीस रुपये पंचवीस पैसे, आलं का लक्षात। मग आता आपल्याला तिच्याजवळ एकूण रुपये म्हणजे हे एकूण रुपये बरोबर पंधरा रुपये पन्नास पैसे अधिक पंचवीस रुपये पंचवीस पैसे, साडे पंधरा म्हणजे पन्नास पंधरा रुपये पन्नास पैसे आणि सव्वा पंचवीस म्हणजे पंचवीस रुपये पंचवीस पैसे। तर आता बेरीज करा, पाच आणि शून्य पाच, पाच आणि दोन सात, पाच आणि पाच दशांश दशांश कसा, पाच आणि पाच दहाला शून्य हातच्याला एक, तीन आणि एक चार, म्हणजे काय झाले, चाळीस रुपये पंच्याहत्तर पैसे। यालाच आपण त्यांनी जसं आपल्याला अक्षरात लिहिले तसंच जर अक्षरात लिहिलो तर आपण कसं लिहू ह्याला अक्षरामध्ये, पावणे एकेचाळीस रुपये, पावणे एकेचाळीस रुपये, चाळीस रुपये पंच्याहत्तर पैसे म्हणजेच पावणे एकेचाळीस रुपये, आलं का लक्षात। प्रश्न अवघड नाही विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न सोपा आहे एकदम, प्रश्न एकदम सोपा आहे। चला आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचंय। आता पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे, पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न, राजू जवळ पाच रुपये दहा रुपये व वीस रुपयाच्या समान नोट आहेत। राजू जवळ काय आहे, पाच रुपये दहा रुपये व वीस रुपयाच्या समान नोटा आहेत, तर त्याच्याजवळ एकूण एक हजार पन्नास रुपये असतील तर त्याच्याजवळील दहा रुपये वीस रुपयाच्या एकूण नोटा किती असतील। पहा राजू जवळ काय आहे, पाच रुपयाच्या जेवढ्या नोटा आहेत तेवढ्या दहा रुपयाच्या आणि वीस रुपयाच्या नोटा आहेत, समान नोटा आहेत, तर त्याच्याजवळ एकूण
1050 रुपये असतील तर त्याच्याजवळ 10 रुपयाच्या आणि 20 रुपयाच्या किती नोटा असतील? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न कसा सोडवायचा? समान नोटा आहेत का? समजा नोटांची संख्या समान असल्यामुळे नोटांची संख्या बरोबर एक्स, आता 5 रुपयाच्या नोटा गुणिले एक्स बरोबर रक्कम किती झाली? 5x. 10 रुपयाच्या नोटा किती आहेत? एक्स बरोबर रक्कम किती झाली? 10x. आणि 20 रुपयाच्या नोटा एक्स समान असल्यामुळे आपण एक्सच घेतले, 20x बरोबर आहे, 20x. मग आता आपल्याला काय करावं लागेल? हे 5x + 10x + 20x बरोबर एकूण रक्कम काय म्हणते? 1050. एकूण रक्कम किती आहे? 1050. मग याची जर बेरीज केली, 20 + 10 + 5 = 35 = 35x बरोबर 1050 बरोबर 1050. मग एक्स बरोबर 1050 / 35, 35 × 35 = 35, 35 × 105 0.5 म्हणजे नोटा किती येतात? समान असल्या तर किती? 30 नोटा येतात. प्रत्येकी किती नोटा येतात? 30 नोटा येतात. म्हणजे 5 रुपयाच्या 30 नोटा, 10 रुपयाच्या 30 नोटा आणि 20 रुपयाच्या 30 नोटा. आपल्याला काय म्हणले? 10 रुपये 20 रुपयाच्या एकूण नोटा किती? मग काय करा? 30 + 30 = 60 नोटा. नोटा किती आल्या? 60. उत्तर काय आलं? 60 आलं का लक्षात? चला, ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला, लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न संध्याजवळ 53,175 ते 53,255 पर्यंतच्या 500 रुपयाच्या नोटा आहेत, तर तिच्याजवळ एकूण किती रक्कम आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, असा जर प्रश्न आला पासून पर्यंतचा, तर काय करायचं माहित आहे का? 500 रुपयाच्या नोटा आहेत तर तिच्याजवळ एकूण किती रक्कम आहे? अगोदर काय करा? नोटांची संख्या बरोबर पर्यंत वजा पासून अधिक एक. 53,255 पर्यंत पासून कुठून येतात? 53,175 आणि ह्याच्यामध्ये एक अधिक. म्हणजे काय करा? ह्या 5 मधून 5 गेले, 0 राहिले. ह्या 5 मधून 7 जात नाही, 15 मधून 7 गेले, 8 राहिले. इथं राहिला 1 गेला 0, 3 गेले 0. म्हणजे किती नोटा येतात? 80 + 1 म्हणजे हे 81 नोटा येतात. किती येतात? 80 + 1 हे अधिक 1 आहे, तर 81 नोटा येतात. किती नोटा येतात? 81 नोटा येतात. मग आता एकूण रक्कम बरोबर 81 × 500 गुणाकार करा. हे 2 0 + 5 = 5 × 5 = 45 40,500 रुपये. 40,500 रुपये किती आहे एकूण रक्कम? 40,500 रुपये. आलं का लक्षात? काय करायचं माहित आहे का? एक लक्षात घ्या, या पासून पर्यंत तुम्हाला जर म्हणलं की 7 पासून 10 पर्यंत किती नोटा आहेत, तर काय करताल तुम्ही? 10 मधून 7 गेले, 3 नोटा म्हणचाल, पण 3 नोटा येणार नाही बाळांनो. हे 7 नंबरची नोट, 8 नंबरची नोट, 9 नंबरची नोट आणि हे 10, म्हणजे किती झाल्या नोटा एकूण? 4. म्हणजे काय करावं लागतं? पासून पर्यंत, पर्यंत वजा पासून अधिक 1 करा, म्हणजे उत्तर बरोबर येतं. तिकिटांची संख्या किंवा प्रेक्षक गृहातील खुर्च्या, इथून इथपर्यंतच्या खुर्च्या आरक्षित आहेत तर किती खुर्च्या आरक्षित आहेत, असे जे प्रश्न असतात त्याला काय करायचं?
शेवटचे आहे त्यातून सुरुवातीची संख्या वजा करायची आणि एक अधिक मिसळायचं म्हणजे बरोबर येतं। म्हणजे ही किती नोटा येतात? 81 नोटा येतात। मग आता किती रुपयाच्या येतात? 500 रुपयाच्या। मग आता एकूण रक्कम म्हणजे 500 × 81। गुणाकार करा, हे 2 शून्य जसे असतं तसं 5 × 5 = 48 किती झालं? 4500 रुपये। लक्षात ठेवा, पासूनपर्यंतचा प्रश्न जर असा जर आला तर आपल्याला काय होतं, शेवटच्या संख्येतून पहिली संख्या वजा करून त्याच्यात 1 मिळवलं तरच ते योग्य उत्तर येतं। कारण की आपण काय करतो, आता 7 पासून 10 पर्यंत एक समजा 7 पासून 10 पर्यंत खुर्च्या आहेत। इकडे पहा, हे 7 पासून 10 पर्यंत म्हणजे याचा अर्थ काय झाला, हे 7 पासून धरलेला आहे ना 7 तिकडं, म्हणजे 1 ते 10 मध्ये कुठपर्यंत घेतलं नाही, 6 पर्यंत घेतलं नाही त्यानं, बरोबर आहे। मग काय करा, या 10 मधून 6 वजा करा 4 येते का नाही बघा। आणि 7 पासून म्हणल्यावर 7, 8, 9, 10 किती झाली? 1 × 4 आले का लक्षात? चला, ज्यांचा आलेला आहे त्यांचा अभिनंदन। असे प्रश्न अशा प्रकारे सोडवत चला, ज्यांचा आलेला आहे त्यांचा अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला। पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे। पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, 5.25 रुपये म्हणजे किती पैसे? 5.25 रुपये म्हणजे किती पैसे? 5.25 रुपये बरोबर किती? 4.75 रुपये। आता पैसे, 100 पैसे बरोबर 1 रुपये। मग काय करा, 4.75 × 100 करा म्हणजे काय येईल? 475.20 म्हणजे काय झालं? 475 पैसे। 475 पैसे आलं का लक्षात? चला, ज्यांचा आलेला आहे त्यांचा अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला। प्रश्न खूप सोपा आहे। चला लाईक पहा किती आहेत, लाईव तशी केला विद्यार्थी किती आहेत, लाईक किती आहेत, लाईक करत चला विद्यार्थी मित्रांनो। नवीन असाल सबस्क्राईब करा, सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल। आलं? पुढचा प्रश्न, शिल्पाजवळ 500 रुपयाच्या 25 नोटा आणि 100 रुपयाच्या 40 नोटा व 50 रुपयाच्या 80 नोटा आहेत, तर तिच्याजवळ एकूण किती रक्कम आहे? पहा, हे नोटा, हे नोटांची संख्या, नोटा गुणिले नोटांची संख्या बरोबर एकूण रक्कम, बरोबर एकूण काय? रक्कम। प्रश्न एकदम सोपा आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न काहीच अवघड नाही। आता काय म्हणते, 500 रुपयाच्या 25 नोटा किती? 500 रुपयाची नोट आहे, संख्या किती आहे नोटांची? 500 रुपयाच्या 25 बरोबर 25 × 5 = 125 आणि हे 2 शून्य म्हणजे काय झालं? 12,500 रुपये। 100 रुपयाच्या 40 नोटा 100 × 40 म्हणजे हे 4 × 3 = 0 100 × 2 = 40 म्हणजे काय झाले? 4,000। 50 रुपयाच्या 80 नोटा 50 × 80 हे 2 शून्य आणि हे 8 × 5 = 40 किती झाले? हे 4,000 झाले, बरोबर आहे। मग आता एकूण, हे टोटल रुपये बरोबर काय झाले? हे 0, 0, 5 आणि 0, 5 4 × 4 = 2, 2 × 8 = 1, 1 × 1 = 2 20,500 रुपये। एकूण रक्कम किती? 20,500 रुपये। आलं का लक्षात? काय अवघड आहे ह्याच्यामध्ये? काहीच अवघड नाही, खूप सोपे प्रश्न आहेत। चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय, ज्यांचा आलेला आहे त्यांचा अभिनंदन, ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला। लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला। पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे। पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे, स्नेहल जवळ 2 रुपये, 5 रुपये व 10 रुपयाच्या समान संख्येत नोटा असून तिच्याजवळील एकूण रक्कम 850 रुपये आहे,
तर तिच्या जवळ 2 रुपये व 5 रुपयाचे एकूण किती नोट आहेत? आता आपण एक 2-3 प्रश्नाच्या अगोदर असा प्रश्न पाहिलेला होता, प्रश्न क्रमांक 11 वा पहा। स्नेहल जवळ काय 2 रुपये 5 रुपये आणि 10 रुपयाच्या समान नोट आहेत, तिच्या जवळ एकूण रक्कम 850 रुपये आहे, तर काय करा, नोटांची संख्या बरोबर एक्स, एक्स समान असल्यामुळे 2x अधिक 5x अधिक 10x बरोबर 850 रुपये। मग हे काय झालं, 15×2=17x बरोबर 850 रुपये। मग एक्स बरोबर 850/17, 17×17 = 85, 0। मग नोटांची संख्या किती आली, आपण एक्स धरली होती, मग एक्सची किंमत काय आली 50, म्हणजे नोटांची संख्या बरोबर काय आली 50, म्हणजे प्रत्येकाच्या 50-50 नोटा येतात। मग आपल्याला काय म्हणतंय, 2 रुपये हे 2 रुपयाच्या 50 नोटा आणि 5 रुपयाच्या 50 नोटा, मग आता या दोघांच्या मिळून किती झाल्या, 100 नोटा झाल्या। 2 रुपयाच्या आणि 5 रुपयाच्या एकूण किती नोटा आहेत, मग किती झाल्या, 2 रुपयाच्या 50 आणि 5 रुपयाच्या 50, 50×50 किती झाले, 100। आलं का लक्षात? चला ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला, लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला, पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे। पुढचा प्रश्न काय आहे, 5 रुपयाची 40 नाणी देऊन 10 रुपयाच्या किती नोटा मिळतील? 5 रुपयाची 40 नाणी देऊन 10 रुपयाच्या किती नोटा मिळतील? आता 5 रुपयाची 40 नाणी द्यायच्या आणि 10 रुपयाच्या काय करायच्या, आता नोटा घ्यायच्या, म्हणजे अगोदर काय करा, एकूण रक्कम किती होते ते बघा, एकूण रक्कम बरोबर हे 5 रुपये, किती नाणे 40, गुणाकार करा 4×5=20, म्हणजे हे किती झाले 200 रुपये। मग आता 10 रुपयाच्या नोटांची संख्या बरोबर 10 रुपयाच्या नोटांची संख्या बरोबर एकूण रक्कम किती झाली 200 रुपये झाले। मग 10 रुपयाच्या नोटा म्हणजे 200 रुपये/10, 10×0 कटला, 200 कटला, म्हणजे 10 रुपयाच्या किती नोटा झाल्या, 20 नोटा झाल्या। किती नोटा झाल्या, 20 नोटा। आलं लक्षात का, अवघडावयाच्यामध्ये काहीच अवघड नाही, खूप सोपा प्रश्न आहे। ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला। चला बऱ्याच जणांचा आलेला आहे, छान। पुढचा प्रश्न, राहुलने 8000 रुपयाचे घड्याळ खरेदी केले, त्याने दुकानदाराला 100 रुपये, 200 रुपये, 500 रुपयाच्या समान नोटा दिल्या, तर त्याने 200 रुपयाच्या किती नोटा दिल्या? आताच आपण 15 प्रश्न पाहिला होता त्याच प्रकारचा आहे। राहुलनं काय केले, हे 100 रुपये, हे 100 नोटांची संख्या म्हणजे काय, समजा समान नोटा येतात म्हणून नोटांची संख्या बरोबर एक्स। आता 100 रुपयाच्या एक्स नोटा अधिक 200 रुपयाच्या एक्स, म्हणजे एकूण रक्कम 100x + 200x + 500x बरोबर 8000 रुपये, बरोबर किती 8000। मग बेरीज करा, 500×200 = 700 किती झाले, 500×200 = 700 आणि 100 = 800, 800x बरोबर 8000। मग एक्स बरोबर 8000/800, मग हे 2 0 कटले 800 चे, 8000 चे 2 0 कटले, 8×1 = 8 आणि 0, एक्स बरोबर 10। मग काय आपल्याला प्रश्न काय विचारला, 200 रुपयाच्या किती नोटा असतील, 10 नोटा। 200 रुपयाच्या किती नोटा, 10 नोटा, म्हणजे प्रत्येकाच्या 10, 200च्या 10, 100च्या 10, 500च्या 10, 500च्या 10 म्हणजे 5000, 200च्या 10 म्हणजे किती झाले 2000 आणि 100च्या 10 म्हणजे 1000, म्हणजे 5000×2=7×8000। चला ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला। पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे, 970 रुपयात 50 रुपयाच्या जास्तीत जास्त किती नोटा येतील? काहीच अवघड नाही, सोपा आहे।
जास्तीत जास्त किती नोटा येतील? 970 ला 50 ने भागा, 50 एक 50, 50 दुनी 100 जास्त होतं, हे 7, 9 मधून 5 गेले 4 राहिले, वरचा घेतला हे 0, काय झालं 470, 5 नम 45 म्हणजे काय होईल 450, 900 नवापाच्या 45 किती राहिले 20 रुपये, म्हणजे 50 रुपयाच्या जास्तीत जास्त 19 नोटा येतील. 50 रुपयाच्या जास्तीत जास्त किती नोटा येतील? 19 नोटा येतील. आलं का लक्षात? का अवघडाव ह्याच्यामध्ये काहीच अवघड नाही, खूप सोपा प्रश्न आहे. चला, ज्यांचा आलेला आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत. चला, लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत. चला चला विद्यार्थी मित्रांनो, चला लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला, या ठिकाणी आपल्याला थांबायचं आहे. चला पहा, लाईव्ह तासिकेला विद्यार्थी किती आहेत? 125 आसपास. आणि लाईक किती आहेत? तर लाईक करा, नवीन असाल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला, या ठिकाणी थांबूया. उद्याच्या भागामध्ये आपल्याला, उद्याच्या तासिकेमध्ये आपल्याला नफा तोटा हा घटक अभ्यासायचा आहे. चला, तुम्ही लाईव्ह तासिकेला शेवटपर्यंत उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचे सर्वांचे मॅथ मराठी या चॅनलकडून खूप खूप धन्यवाद. अभ्यास करा, परीक्षा जवळ येत आहे. चला, या ठिकाणी थांबूया. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू टुमारो, हॅव अ नाइस डे.